लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्यास भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रतिमेस अभिवादन केले पिंपरी चिंचवड शहरातील लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवाराच्या माध्यमातून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून हा अभूतपूर्व आध्यात्मिक सोहळा पार पडला कथा सोहळ्याच्या निमित्ताने सात दिवसात सुमारे अठरा लाख भाविक प्रत्यक्ष सभामंडपात कथा श्रवणासाठी उपस्थित होते या बरोबरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील कोट्यवधी नागरिकांनी या कथेचा आस्वाद घेतला पाऊस ऊन यापैकी कशाचीच पर्वा न करता भाविकांनी या सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शविताना लोकनेते लक्ष्मण भाऊ यांच्यावर असणाऱ्या प्रेमाची प्रचिती सातत्याने येत होती यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहळ माजी मंत्री बाळा भेगडे भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शंकर जगताप भाजपचे उत्तर उत्तरायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक तसंच परराज्यातून शिवभक्त सहभागी झाले होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट